नमस्कार मी सुवर्णा तनिष्का फॅशन आर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण हे बघणार आहे नवीन फ्रीलची डिझाईन कशी करायची तर चला तर बघूया मी इथे बघा मागची बाजू बाजूचं ब्लाउज पीस आणि अस्तर कापून घेतलेलं आहे आता आपल्याला आधी अस्तरवर मापं टाकून घ्यायचे आहे इथे बघा मी उंची चौदा इंच घेतलेली आहे छातीची चौथी गडी सव्वा दहा इंच गळ्याचं शोल्डर अडीच इंच आपला गळा साडे दहा इंचाचा आहे आपली शोल्डरपट्टी तीन इंचाची आहे आपला मोंढा साडेपाच इंचाचा आहे आपले मागच्या बाजूचे अंतर सारखेच राहतात आता मोंढ्याला आधी आकार देऊन घ्यायचा आहे एक इंचावर जे उरलेलं कापड आहे ते कापून घ्यायचं आहे आता आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे इथे बघा मी असा आकार देऊन घेतलेला आहे आता अस्तर गळ्याचं मापचं कापून घ्यायचं आहे इथे बघा व्यवस्थित मी अस्तर कापून घेतलेला आहे आता आपल्याला हे अस्तर ब्लाऊज पिसावर जोडून घ्यायचं आहे इथे बघा मी अस्तरवर व्यवस्थित टिपा मारून घेऊ राहिले इथे बघा आपला अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे आता गाळ्याला व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या जिथं आकार दिलेला आहे तिथं थोडी मशीन फिरून घ्यायची आहे मशीनची सुई मगच टिपा मारायची आहे म्हणजे गळ्याला आकार व्यवस्थित बसतो आता दुसऱ्या पण बाजूने तसाच तशीच टीप मारून घ्यायची आहे इथे बघा आता आपल्या गळ्याला व्यवस्थित टिपा मारून झालेला आहे झालेल्या आहे आता आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित जसा आकार दिलेला आहे तसाच गळा कट करून घ्यायचा आहे बघा आता कात्रीने छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे गळेला जेणेकरून आपला गळा दुमटवायला मदत होते आणि गळ्याची फिनिशिंग छान येते आता आपल्याला जे अस्तर आणि ब्लाऊज पीस उलटा करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या दोन्ही पण बाजूच्या टिपा व मध्ये जातात आता खालच्या जा बाजूने तापटीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित तापटीप मारून घ्यायची आहे फिनिशिंग देत चालायचं आहे हाताने म्हणजे कापड व्यवस्थित बाहेर निघतं आपण जर हाताने कपड्याला फिनिशिंग दिली नाही तर ते टिपा व्यवस्थित मारल्या तरी पण व्यवस्थित वाटत नाही नंतर त्याच्यामुळं हाताने फिनिशिंग देत चालायचे आहे आता गळ्याला पण दाब टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित हाताने फिनिशिंग देत चालायची आहे गळ्याला पण इथे बघा थोडं हळूहळू टीप मारायची आहे जिथं आकार आहे तिथं थांबून सुई फिरून घ्यायची आहे म्हणजे गळ्याला आकार व्यवस्थित बसतो ते बघा आता आपल्याला गळ्याला टिप मारून झालेली आहे आता आपल्याला अस्तरला बाजूने टिप मारून घ्यायची आहे आता व्यवस्थित अस्तरला बाजूने टिप मारून घ्यायची आहे म्हणजे अस्तर व्यवस्थित चांगल्या प्रकारे बसतं आपला पीस ब्लाऊज पीस कुठंही गोळा होऊन नाही द्यायचा एकदम व्यवस्थित आणि सावकाश टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपले गळ्या गळ्याची आणि मागची फिनिशिंग छान येते इथे बघा आता आपले चौ बाजूने टिपं मारून झालेले आहे मागच्या बाजूची मी घडी घातलेली आहे एकावर एक बाजू व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि जे कडेचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे इथे बघा जे कडेचं कापड आहे ते कट करून घेतलं आहे मी व्यवस्थित कापड कट करून घेतलं आता आपल्याला शोल्डरच्या मधोमध मद दोन टक्स मारून घ्यायचे आहे इथे बघा व्यवस्थित आता दुसऱ्या पण बाजूने असाच टक्स मारून घ्यायचा आहे आपण जो पहिला टक्स ज्या मापाचा मारला त्याच मापाचा दुसरा पण टक्स मारायचा आहे आता इथे बघा मी टक्सवर थोडी थोडी टीप मारून घेतलेली आहे आता मी इथे तीन सेंटीमीटर कापड घेतला आहे फ्रील आपल्याला फ्रील तयार करण्यासाठी इथे बघा मी दुमथून फ्रील जग कापड घेतला आहे त्याच्यावर दुमथून टिप मारून घेतलेली आहे व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे इथे बघा आपल्या कापडावर टीप मारून झालेली आहे आता बघा इथे मी एक मोठी सुई घेतलेली आहे पदरी दोरा होऊन घेतलेला आहे आता आपल्याला जे फ्रीचं कापड आहे ते उलटं करून घ्यायचं आहे सुई मी त्या कापडामध्ये ओळून घेतलेली आहे आता इथे मी फ्रीलसाठी कापड आपलं तयार झालेलं आहे आता आपल्याला फ्रिल करीत चालायचं आहे मशीनवर छोट्या छोट्या चुन्या देत चालायचं आहे इथे मी आपण जे फ्रीलसाठी कापड घेतलं त्या कापडाला मी छोट्या छोट्या चुन्या देत चाललेली आहे मशीनवर चुन्या देऊन शिवून घ्यायचं आहे व्यवस्थित आपली जी टीप आहे ती मधल्या बाजूने घ्यायची आहे खालच्या बाजूने जेणेकरून आपली फ्रीलची फिनिशिंग छान दिसते अजून एक मी पट्टी घेऊन त्याची पण फ्रील बनवून घेतलेली आहे दुसऱ्या का पण कापडाला तशाच चुन्या देत चालायचं आहे व्यवस्थित था हाताने चुन्या देत चालायचं आहे ते बघा आपली फ्रील तयार झालेली आहे खूप छान अशी आपल्या दोन्ही बाजूची फ्रील तयार झालेली आहे आता मी एक लेस घेतलेली आहे फ्रिलवर मधोमध टिप मारून जि जेवढा गळा आहे तेवढ्या मापाचं कापून घ्यायचे आहे दोन्ही पण सारख्या करून घ्यायच्या आता व्यवस्थित मधोमध टिप मारून घ्यायची आहे जे जास्त कापड आहे ते कापून घेतलेलं आहे मी खाली थोडे दोन घेतले आहे जेणेकरून आपल्या ब्लाऊजचे धागे निघत नाही आता दुसऱ्या पण बाजूने त्याच पद्धतीने फ्रील बसून घ्यायची आहे आता इथे बघा आपली दुसऱ्या पण बाजूची फ्रील बसून तयार झालेली आहे आता आपल्याला त्या फ्रिलच्या मधोमध लेस बसून घ्यायची आहे माझ्याकडे ते नाजूक गोल्डन कलरची लेस आहे तुमच्याकडे असेल ती तुम्ही बसू शकता आता दुसऱ्या पण बाजूने तशीच मधोमध लेस बसून घ्यायची आहे इथे बघा आपली दोन्ही पण बाजूची लेस बसून झालेली आहे व्यवस्थित आता आपल्याला परत लेस बसून घ्यायची आहे खालच्या बाजूने इथे मी सरळ लेस बसून घेतलेली आहे खालच्या पण बाजूने आपली लेस बसून झालेली आहे व्यवस्थित आता आपल्याला गळ्याला आकार देऊन जसा गळ्याचा आकार आहे त्याच्यावर लेस बसून घ्यायची आहे व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे लेस फिरवीत चालायचा आहे म्हणजे गळ्याला छान आकार येतो आणि गळ्याची फिनिशिंग छान वाटते मशीन थोडी थांबून घ्यायची व सुई परत फिरून घ्यायची आणि गळ्याला नीट व्यवस्थित आकार देत चालायचा आहे आपलं आधी माप बघून घ्यायचं आहे व्यवस्थित सारखी लेस बसवतो की नाही आपणही मी आता बघा इथं माप मोजून घेतलेलं आहे अडीच इंचाचं माप सोडलेलं होतं इकडं आता इथं पण तसंच माप सोडून लेस बसून घ्यायची आहे इथे बघा आपली लेस जोडून झालेली आहे इथे मी बोसाठी कापड घेतलेलं आहे उंचीला सात इंच आणि लांबीला साडेनऊ इंच आता दोन्ही बाजूने बोला जे बोला कापड घेतलेलं आहे त्याच्यावरून टीप मारून घ्यायची आहे आता इथे बघा जी बोची डिझाईन आहे ते बो उलटा करून घ्यायचा आहे व्यवस्थित बो उलटा करून घेतलेला आहे मी आता मधोमध बोला टीप मारून घ्यायची आहे इथे बघा मधोमध टीप कशी मारायची माप घेऊन टीप मारायची आहे म्हणजे व्यवस्थित मधोमध टीप येते कमी जास्त होऊन नाही द्यायचं बोचं अंतर इथे बघा आपली बो बोला टिप मारून झालेली आहे त्याच्यावरून आपल्याला मी रेडीमेड नॉट्स घेतलेली आहे व ती गुंडाळून त्या बोला गाठण मारून घेतलेली आहे इथे बघा नॉट्सला गा गाठण मारून घेतलेली आहे इथे बघा बोची फिनिशिंग किती छान आलेली आहे आपल्या आता बो आपल्याला मधोमध सेंटरला जोडून घ्यायचा आहे हाताने जर जोडून घेतला तरी चालेल मी मशीनवर टिप मारून घेतलेली आहे काही वेळेस काय होतं की कापड जाड असतं मशीनवर टीप व्यवस्थित बसत नाही इथे आता आपल्याला खालच्या बाजूला लटकन तयार करून घ्यायचे आहे मी लांबीला तीन इंच आणि रुंदीला तीन इंच कापड घेतलं आहे रोजचे लटकन तयार करायचे आहे इथे बघा मी आधी त्रिकोणी घडी घालून घेतलेली आहे कापड दुमटून घेतलेलं आहे मधल्या बाजूने आता ती नॉड्स ठेवून त्याच्यावर टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित दुसरे आपण बाजूने तसंच करायचं आहे इथे बघा आता आपल्याला हे लटकन उलटे करून घ्यायचे आहे इथे बघा आपले रोजचे लटकन तयार झालेले आहे हे पहा आपल्या गळ्याला किती छान फिनिशिंग आले आणि वेगळंच लूक आलेलं आहे खूप सुंदर अशी डिझाईन आहे ही व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद